तर या वर्षी या घटकांवर शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे तर क्लासिकल लँग्वेज स्टेटस फॉर मराठी तर या संदर्भातील ही।, ही।, ही, ही न्यूज आहे तर या वर्षी शंभर टक्के आर टी ओ मध्ये किंवा एम पी एस सीच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स होतील तर त्यांच्यामध्ये हा क्वेश्चन हंड्रेड अँड वन पर्सेंट येण्याची शक्यता आहे तर याच प्रूफ आहे ही न्यूज आणि जर आपण दोन हजार सतराची ची क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर इझिली सॉल्व्ह करू शकाल आणि व्हिडिओच्या मध्यंतरी भागात एक तुमच्यासाठी एक गोड बातमी ठेवलेली आहे तर ती गोड बातमी काय आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा क्लासिकल लँग्वेजेस ऑफ इंडिया म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर अभिजात भाषा भारतातील अभिजात भाषा आता पहा की आपले जे प्रेझेंटेशन आहेत आता ते इंग्लिशमध्ये असतील कारण की आम्ही असं ऑब्झर्व केलं जे डिप्लोमाचे मेकॅनिकलचे म्हणजे इंजिनिअरिंगचे जे, जे स्टुडंट आहेत तर त्यांचं चार वर्ष किंवा डिप्लोमाचे तीन वर्ष हे इंग्लिशमधूनच राहतात आणि ते इंग्लिश जे वर्ड्स आहेत तर त्यांच्याविषयी कम्फर्टेबल फील करतात ॲज कम्पेअर द मराठी वर्ड्स तर त्याच्यामुळेच आम्ही जे आहे तर ते आता प्रेझेंटेशन इंग्लिशमधून देण्याचा प्रयत्न केला आहे पण एक्सप्लेनेशन हे आपल्या सरळ सोप्या साध्या मराठी भाषेतच असते सुरू करूया क्लासिकल लँग्वेजेस ऑफ इंडिया म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर अभिजात भाषा दर्जा दोन हजार चार मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने असं ठरवलं की आपण एक नवीन कॅटेगरी तयार करूया कोणती कॅटेगरी तर क्लासिकल लँग्वेजची या आधी पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहे जसं अधिकृत भाषा अधिकृत भाशा नंतर क्षेत्रीय भाषा रिजनल लँग्वेजेस शेड्यूल लँग्वेजेस तर अशा वेगवेगळ्या जे आहेत तर ते क्लासिफिकेशन आहेत त्याच्यामध्येच आणखी एक मॉडिफिकेशन केलं आणि गव्हर्नमेंटने सांगितलं आम्ही क्लासिकल लँग्वेज हे पार्ट आणत आहोत आता हा जो पार्ट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे कारण की हा जो पार्ट आहे क्लासिकल लँग्वेज हा रंजन कोळंबे याच्यामध्ये दिलेला नाही आणि मध्ये याच्यावर शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ हा पूर्ण पहा त्याच्यासाठी सांगतोय की ज्यांच्याकडे रंजन कोळंबे आहेत त्यांनी आता सुद्धा उघडून त्याच्यामध्ये हा टॉपिक तुम्हाला दिसणार नाही तर मध्ये केंद्र सरकारने ठरवलं की आपण एक नवीन कॅटेगरी तयार करूया त्याला आपण नाव देऊया क्लासिकल लँग्वेजेस तर हा नेमका क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषा हे नेमकं असतं काय बेसिक काय याच की अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे म्हणजे एखाद्या भाषेला तिच्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे दिला जाणारा हा एक प्रकारचा स्टेटस आहे मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने काही भाषांना जे आहे तर ती मान्यता दिली पण गव्हर्नमेंटने अजून क्रायटेरिया डिक्लेअर केले नव्हता हो की कोणत्या क्रायटेरिया किंवा कोणत्या निकष अंतर्गत आम्ही हा जो आहे तर तो दर्जा देत आहोत मग दोन हजार सहा मध्ये राज्यसभेमध्ये एका वेळी अंबिका सोने त्यावेळीच्या मिनिस्ट मिनिस्ट्री होत्या त्या मिनिस्टर होत्या तर त्यांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलं की क्रायटेरिया काय काय आहेत एखाद्या भाषेला जर माहिती करायचं असेल की इट इज क्लासिकल और नॉट सर त्याच्यासाठी मग काय क्रायटेरिया असणार आहे काय इलिजिबिलिटी असणार आहे तर ते त्यांनी सांगितलं तर हीच इलिजिबिलिटी हेच निकष आता आपण पाहूया बघा जे विद्यार्थी मराठीचे असतील किंवा मराठी कम्फर्टेबल असतील त्यांनी व्हिडिओ पॉझ करा हे रीड करून घ्या पुढची स्लाइड इंग्लिश मध्ये येणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरियाची तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सांगतं की एखादी जी भाषा असेल म्हणजे समजा एखादी भाषा वाय जेड तिला जर क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर काय काय करावं लागेल सर्वात आधी त्या भाषेला दर्जा मिळवण्यासाठी त्याच्या सुरुवातीचा द अर्ली टेक्स्ट अँड रेकॉर्डेड हिस्ट्री म्हणजेच सुरुवातीच्या लेखांचा व लेखित इतिहासांचा काळ जो आहे पिरियड किती असला पाहिजे पंधराशे ते दोन हजार पूर्वीचा म्हणजे काय की ती भाषा पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीची असली पाहिजे म्हणजे फार जुनी असली पाहिजे त्याच्यानंतर अ बॉडी ऑफ एन्शियंट लिटरेचर ऑर टेक्स्ट विच इज कन्सिडर अ व्हॅल्युएबल हेरिटेज बाय अ जनरेशन ऑफ स्पीकर म्हणजे म्हणणं काय यांचं की वक्त्यांच्या अनेक पिढ्यांनी मौल्यवान ठेवा व वारसा मानलेली वारसा मानलेला म्हणजे याच्यात काय म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या जनरेशन मध्ये ही भाषा असली पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यानंतर द लिटरली ट्रॅडिशन बी ओरिजिनल अँड नॉट बॉर्ड फ्रॉम अनादर स्पीच कम्युनिटी यांचं काय म्हणणं आहे की भाषा ओरिजिनल पाहिजे तिने इकडनं तिकडनं साहित्य गोळा केलेलं नाही पाहिजे ती स्वतः समृद्ध असली पाहिजे म्हणजे ती स्वयंभूषण असावी भाषेचे वय दीड ते म्हणजे पंधराशे ते दोन हजार वर्ष असावे त्याच्यानंतर भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे आणि प्राचीन भाषा तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा त्यांचं काय म्हणणं की क्लासिकल लँग्वेज अँड लिटरेचर बिंग डिस्टन्स फ्रॉम म्हणजे इतर भाषा व वा समुदायाकडून न मिळालेले पुरातन काळातील साहित्य आणि वाङ्मय असतील त्याच्यानंतर देर मे बी अ डिस्कंटिन्युटी बिटवीन द क्लासिकल लँग्वेज अँड इट्स लेटर फॉर्म ऑर इट्स ऑफ शूट्स म्हणजे काय म्हणणं आहे की त्याची आधुनिक भाषा आधुनिक भाषा आणि पूर्वीची जी भाषा असेल यात काही भिन्नता असू शकते ते चालेल पण जो मूळ गाभा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जो मूळ गाभा आहे तो ओरिजिनल असला पाहिजे लिटरली ट्रॅडिशन बी ओरिजिनल ती भाषा ओरिजिनल असली पाहिजे असं नाही की तिथं वेगळी लिपी वापरली जायची आता वेगळी लिपी वापरली जाते असं नाही इट शुड बी ओरिजिनल बट देर मे बी डिस्कंटिन्युटी बिटवीन द पिरियड्स म्हणजे वेगवेगळ्या मध्ये त्या भाषेमध्ये थोडेसे चेंज असू शकतील पण जो मूळ गाभा आहे जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला तामिळ सांगतो तामिळ ही फार जुनी भाषा आहे त्या लिपीमध्ये लिहायची त्याच लिपीमध्ये लिहायचे पण काही जे शब्द आहेत तर ते काय म्हणतात ते पिढ्यान पिढ्यानुसार बदलत गेले म्हणजेच भाषा ओरिजिनल आहे होती आहे त्याचे तुम्ही लिटरेचर पाहणार तर दोन हजार वर्षापूर्वी किंवा पंधराशे वर्षापूर्वीचे सुद्धा तुम्हाला सापडतील ती भाषा कुठून बॉरो करून नाही झालेली आहे ती ओरिजिनल आहे तर कुठल्याही भाषेला जर काय म्हणतात की आपल्या क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळून द्यायचा असेल तर त्याला या सर्व्या क्रायटेरिया फुलफिल करावे लागतील हे सर्व जे निकष आहेत तर ते पूर्ण करावे लागतील ठीक आहे तर या लेक्चरच्या ज्या पीडीएफ्स असतात तर त्या तुम्हाला चॅनेलवर मिळतील आमचं चॅनेल जे आहे तर तुम्ही सर्च करू शकतात डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तेथून जॉईन करू शकतात तुम्ही पुढच की बेनिफिट काय होतो बेनिफिट्स काय होतो समजा एखाद्या एक भाषेला एक्स वाय जेड भाषेला जर हा दर्जा मिळाला तर फायदा नेमका काय होणार आहे कारण की या जगात कोणी फायद्याशिवाय कुठलंच काम करत नाही मग एवढी मेहनत करायची क्लासिकल साठी मग शोधायचं पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीच काही रेकॉर्ड आहे का ती कोणाकडनं उसनी घेतलेली नाही पाहिजे थोडस चेंजेस असतील ते चालतील तर एवढी मेहनत कशासाठी करायची बेनिफिट्स काय भेटणार आहे ते आता बेनिफिट्स पाहूया बेनिफिट सुरू करण्याआधी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या मध्यंतरी काळात तुम्हाला एक गोड बातमी दिली जाईल तर रिसेंटली लक्ष्मीकांत यांचं एक पुस्तक लॉन्च झालेलं आहे एडिशन वर तर ते इंग्लिश मध्ये आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामध्ये जे नवीन सिक्स चॅप्टर आहेत तर आपण आपल्या चॅनलवर प्रयाग एज्युकेशनवर जे सिक्स चे चॅप्टर्स आहेत इंग्लिश मधले ते व्यवस्थित मराठीत कव्हर करून देणार आहोत ते व्यवस्थित तुम्हाला अंडरस्टँड असतील त्या भाषेमध्ये सांगणार आहोत ठीक आहे म्हणून काही टेन्शन घेऊ नका नवीन पुस्तक तर अजिबातच घेऊ नका कारण की पॉलिडीचा कोर्स आपण कंप्लीट करणार आहोत बेनिफिट्स कडे येऊया व्हिडिओ कडे येऊया बेनिफिट्स काय होणार आहे बेनिफिट्स मध्ये पहिला आहे टू मेजर इंटरनॅशनल awarded फॉर एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर त्या भाषेतील अग्रगण्य विद्वानांना म्हणजे इमिनन्स पर्सन असतात म्हणजे एकदम विद्वान हुशार जे लोक राहतात स्कॉलर लोक राहतात त्या भाषेतले तर त्यांना दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पारितोषिक मिळण्याचा मार्ग याच्याने खुला होऊन जाणार आहे समजलं दुसरं अ सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल लँग्वेज सेटअप त्या भाषेच्या अभ्यासासाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे एक सर्वोत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यात येईल आणि त्या केंद्राला महत्वाच्या याच्यात फायनान्शियल असिस्टंट देण्यात येईल म्हणजे आर्थिक सहाय्य देण्यात येईल मग हा सगळा खटाटोप कशासाठी चालू आहे राज्यांचा आमच्या भाषेला आपण भेटाव आमच्या भाषेला भेटावं बिकॉज ऑफ द फायनान्शियल असिस्टंट केंद्र सरकारकडनं पैसा भेटावा त्याच्यासाठी चालू आहे तिसरा आहे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजे ज्याला आपण युजीसी म्हणतो तर त्या युजीसी चौ रिक्वेस्ट करेल सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रोफेशनल चेअर्स राहतात तर त्यांच्यामध्ये ज्या क्लासिकल लँग्वेज असतील तर यांच्या मिळावी पर्सन्स यासाठी काही व्यावसायिक पदे व्यावसायिक पदे म्हणजे प्रोफेशनल चेअर्स निर्माण करण्यात येतील तर हे सगळे बेनिफिट्स होतात याच्यामध्ये तुम्हाला ही तिन्ही लक्षात ठेवायचे आहे एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो कारण की हा एक महत्वाचा टॉपिक आहे क्वेश्चन कसा येईल बघा खालीलपैकी एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याला खालीलपैकी कोण कोणते फायदे होतील मग चार विधानं दिली असतील तीन विधानं तर हे असतील आणि एक कोणतं तरी दुसरं विधान असेल म्हणून हे विधान व्यवस्थितपणे इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा मे बी मराठीमध्ये डिफरंट येऊ शकतात पण इंग्लिश मधली ही जी वर्डिंग आहे मी म्हणतो हे वर्ड सुद्धा चेंज होणार नाही वरती खाली सुद्धा होणार नाही म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा मग पुढचं की हा आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे इथपर्यंत तर लक्ष्मीकांत मध्ये होतं इथपर्यंत लक्ष्मीकांत मध्ये पण दिलेलं होतं आणि रंजन कोळंबेमध्ये तर काहीच नव्हतं याच्या पुढं पुढं थोडस आम्ही रिसर्च केली वेगवेगळे आर्टिकल्स वाचले वेगवेगळ्या आर्टिकल्स वाचल्यानंतर समजलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा प्रयत्न करते आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटावा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजचा दर्जा भेटावा सध्या मराठीला भेटला आहे का दोन हजार वीस मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय भेटला आहे का तर नाही याचा आन्सर नाही आहे जानेवारी दोन हजार वीस पर्यंत अजूनही मराठी भाषेला हा दर्जा भेटलेला नाही मराठी भाषेला या भाषेचा दर्जा भेटावा क्लासिकल लँग्वेजचा तर याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली होती तिचं नाव होतं रंगनाथ पठारे समिती मध्ये जर क्वेश्चन आला की रंगनाथ पठारे समिती ही कशाशी संदर्भात आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतात किंवा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणती समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे तर लक्ष ठेवा रंगनाथ पठारे तुम्ही जर नोट्स काढत असाल तर नोट्स काढून ठेवा कुठल्याच पुस्तकात ही माहिती नाही आहे ना लक्ष्मीकांत घ्या ना रंजन कोळंबे घ्या ना कुठलंच पुस्तक घ्या कुठल्याच युट्यूब चॅनलवर तुम्हाला ही माहिती मिळणार नाही ही व्यवस्थित रिसर्च केलेली एकदम लेटेस्ट ले माहिती आहे म्हणून ही सर्वच्या सर्व माहिती आता जी सांगणार आहे तुमच्यासोबत तर ती लिहून ठेवा पहिला आहे रंगनाथ पठारे समिती डॅश लिहा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करते मराठी भाषेला मिळत का नाही आहे म्हणजे प्रॉब्लेम काय एक्झाम मध्ये जर असा थोडा लॉजिकल क्वेश्चन विचारला की कोण कोणते प्रॉब्लेम येत आहे मराठी भाषेला तर मराठी भाषाला असं म्हटलं जातं की मराठी भाषा ही संस्कृतमधून आलेली आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सांगतं द लिटरली ट्रॅडिशन बी ओरिजिनल अँड नॉट बॉरोड फ्रॉम अनादर स्पीच कम्युनिटी त्यांचं काय म्हणणं आहे की भाषा ओरिजिनल असली पाहिजे ती दुसऱ्याकडनं uh, काय नाही पाहिजे बॉरोड नाही केलेली पाहिजे मग इथं प्रश्न असा आहे की मराठी ही संस्कृतमधून आलेली आहे की नाही आतापर्यंत तर आपल्याला असंच वाचाय वाटायचं केंद्राला पण असं वाटायचं मग याच्यावर रंगनाथ पठारे समिती यांनी एक पाचशे पानांचा अहवाल दिला तो अवेलेबल आहे जर पाहिजे असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आहे तो तर त्या समितीने असं सा सांगितलं की नाही संस्कृत मधून मराठी जन्माला आलेली नाही संस्कृत जी आहे तर ती फार जुनी आहे मग याच्यासाठी त्यांनी गाथा सप्तपदी या ग्रंथाचा जो आहे उल्लेख केला आणि जर असं समजलं की मराठी भाषा ही संस्कृत मधून आलेली आहे तर तिला फक्त आठशेच वर्ष पूर्ण होतात आणि क्रायटेरिया काय म्हटलेला आहे की पंधराशे ते दोन हजार वर्ष असावा म्हणूनच या समितीने सांगितलं की गाथा सप्तपदी हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथ मराठीमधला ग्रंथ आहे तो त्यांनी प्रूफ करून दाखवलेला आहे तर रंगनाथ पठारे समिती यांनी दहा जानेवारीला दहा जानेवारी दोन हजार बारा मध्ये या रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली हे पण लिहून ठेवा तुम्ही दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली आणि या समितीने आपला अहवाल बारा जुलै दोन हजार तेरा ला सादर केला किती बारा जुलै दोन हजार तेरा हे पण लिहून ठेवा तर ही सर्व माहिती होती आपल्या अभिजात भाषेविषयी किंवा क्लासिकल लँग्वेज विषयी छोटासा टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे बघा आपल्याला एक्झाम काढायची आहे एक्झाम क्रॅक करायची कमी दिवस आहेत आणि या कमी दिवसात तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स केले तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे सर्व करून कधीच कोणाला मार्क्स मिळत नाही हा टॉपिक कुठल्याच पुस्तकात नाही आहे पुस्तकात डिटेल दिलेल दिलेला नाही आहे लक्ष्मीकांत मध्ये थोडासाच दिलेला आहे रंजन कोळंबेमध्ये तर दूर दूरपर्यंत नाही म्हणूनच आपल्या हा परीक्षेसाठीचा सा इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आता व्हिडिओच्या शेवटकडे आपण येऊया तर आतापर्यंत सहा भाषांनाच फक्त या म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यात आलेला आहे मी एक एक रीड करतो ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तुम्ही जर रूममध्ये कुठं चार्ट वगैरे लावत असाल शॉर्ट वाले तर त्याच्यामध्ये हा जशाचा तसा लिहून घ्या पहिला आहे तामिळला दोन हजार चार मध्ये त्याला मान्यता मिळाली संस्कृतला दोन हजार पाच मध्ये कन्नडा दोन हजार आठ तेलगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा त्याच्यानंतर ओडिसा जे आहे ओडिसा लास्टली त्याला भेटलेला आहे आता हे लक्षात कसे ठेवायचे बघा म्हणजे मला पण लक्षात राहत मी एक सिंपल ट्रिक वापरली बघा आपला भारताचा खालचा भाग आहे मी व्यवस्थित नाही काढला पण लक्षात ठेवा तर सगळे जे नॉर्थ म्हणजे सगळे साऊथचे स्टेट आहेत त्यांचा समावेश आहे बघा तामिळ त्याच्यानंतर अ तामिळनाडू केरळ त्याच्यानंतर इथं वरती कुठंतरी कर्नाटक आहे मग कर्नाटकाची कन्नड तामिळ केरळची मल्याळम तामिळनाडूची तामिळ त्याच्यानंतर अं इथ आहे तर ते ओडिसा आहे आणि इथं आंध्र प्रदेश आहे ठीक आहे आंध्र प्रदेशची तेलुगू आणि ओडिसाची उडिया ह्या सर्व भाषा आहेत आणि फक्त ही संस्कृत थोडीशी वेगळी भाषा आहे म्हणजे ती कुठल्या म्हणजे राज्यात बोलली जात नाही म्हणजे लक्षात काय ठेवायचं हे सगळे साऊथचे जे स्टेट आहेत हे लक्षात ठेवायचे आणि संस्कृत ही लक्षात ठेवायची म्हणजे सिम्पली आपलं काम असेल कारण की आपल्याला हे लक्षात राहणार आहे पश्चिम बंगालची बंगाली आहे का नाही ओडिसापर्यंत जायचं ओडिसामधून खाली खाली यायचं आणि इथून असं वरती जायचं तरी समजणार कि सा आहे किंवा एवढं लक्षात ठेवा सहा लँग्वेजेस आहेत एक संस्कृत आहे आणि बाकीच्या साऊथ मधल्या आहेत तर हे होते आपले आजचे अभिजात भाषाविषयीचे लेक्चर आणखी एक क्वेश्चन येऊ शकतो की हे दर्जा देतं नेमकं कोण कोण ठरवतो की एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा का नाही द्यायचा तर ही ठरवते मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकार ठरवते आणि केंद्र सरकारची एक मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर मग एक्झाम मध्ये विधानांमध्ये क्वेश्चन आला की गृह मंत्रालय ठरवतं वित्त मंत्रालय ठरवतं संस्कृती मंत्रालय ठरवतं तर याचं आन्सर असेल संस्कृती मंत्रालय कल्चर मंत्रालय जे आहे तर ते हे ठरवतं के की एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा की नाही द्यायचा तर हे होत आपला संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही हा लेक्चर व्यवस्थितपणे ऐकलं असेल तर या भाषेचा आन्सर तुम्ही इझिली देऊ शकाल कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे जे विद्यार्थी सिन्सिअरली कमेंट अटेम्प्ट करतात तर त्यांना नेहमी एक बेनिफिट भेटतो की त्यांना समजतं की त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांना इझिली क्वेश्चन सॉल्व करता येतो याचा त्यांना एक्झाम मध्ये सुद्धा बेनिफिट होतो म्हणून या क्वेश्चनचं व्यवस्थितपणे आन्सर द्या कमेंटमध्ये खाली दिलेल्या भाषा त्यांच्या अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानुसार लावा म्हणजे कुठल्या भाषेला सर्वात पहिला दर्जा मिळाला क्लासिकलचा त्याच्यानंतर कोणाला मिळाला त्याच्यानंतर कोणाला मिळाला ओडिया कन्नड संस्कृत तामिळ तर असे चार लँग्वेजेस आहेत तुम्ही क्रमांक लिहून पाठवा की समजा दोन तीन एक चार असा काही असेल तर तो तिथं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो याची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे टेलिग्राम वर टेलिग्राम साठी तुम्ही लिंक वर जाऊ शकतात किंवा टेलिग्रामच्या या इथे एक सर्च बार ऑप्शन येतो बघा इथे एक सर्च बार ऑप्शन येतं इथं हे नाव टाईप करायचं आर टी ओ एम व्ही आय ट्वेंटी ट्वेंटी आणि हा आमचा लोगो आहे आणि हा लोगो असलेलं जे चॅनल असेल तर ते तुम्ही जॉईन करायचं आहे या लेक्चरच्या किंवा आधीच्या लेक्चरच्या सर्व पी डी एफ तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात येतील आजचा टॉपिक महत्वाचे आहे याची पी डी एफ तुम्ही स्वतःजवळ ठेवाच तर हे होते आजचे महत्वाचे घटक तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी पॉलिटीचे जे इम्पॉर्टन्स टॉपिक आहेत ते आपण कव्हर करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद